नमस्कार मित्रांनो, मी अमोल खरे. महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जायकवाडी धरण. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथून होतो आणि आग्नेय दिशेला वाहून राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात जाऊन मिळतो. गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर आहे, म्हणजेच 900 मैल आहे. आणि नदीवर महाराष्ट्र औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे हे जायकवाडी धरण आहे. तर चला मग सुरू करूया या धरणाविषयी सर्व माहिती घेऊयात आणि संपूर्ण जायकवाडी धरण, पाणी, संपूर्ण दरवाजे याविषयी माहिती सर्व जाणून घेऊयात. मित्रांनो, जरी आपण याला जायकवाडी धरण म्हणत असलो तरी याचं नाव जायकवाडी धरण नसून याचं नाथसागर धरण असं आहे. हे धरण सर्व संपूर्ण मातीचं धरण आहे आणि असं महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण आशिया खंडातील असं धरण हे पहिलंच धरण आहे आणि सर्वात मोठं धरण ओळखल्या जाणारं आशिया खंडातील हे धरण आहे. मित्रांनो, हे धरण मातीने व भरीव दगडाने बनलेलं धरण आहे. आशिया खंडातील नंबर एक धरण म्हणून या धरणाची ओळख आहे. या धरणाच्या शेजारी जायकवाडी गाव आहे म्हणून याला याचं नाव प्रचलित झालं जायकवाडी धरण. तसं याचं नाव नाथसागर धरण असं आहे. मित्रांनो, आता आपण पाहू या धरणाची निर्मिती केव्हा झाली. या धरणाचे बांधकाम 1965 साली सुरू झाले आणि ते 1976 पूर्ण झाले. या धरणाच्या पाणी साठ्याची क्षमता 2909 दशलक्ष घनमीटर असून वापरण्यायोग्य 2170 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या धरणामध्ये एकूण 35,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेलेले आहे. या धरणामध्ये 105 गावे ओलिताखाली गेलेली आहेत. आता आपण धरणाच्या दुसऱ्या बाजूला जाऊयात आणि संपूर्ण पाणी बघूयात. बघा हा विशाल असा महासागर एकदम असं पाणी याच्या काठावर आल्यावर समुद्रासारखं वाटतंय, विशाल महासागरासारखं वाटतंय. संपूर्ण लाटाच लाटा हा समुद्रासारखा दृश्य आपण पाहत आहोत. या धरणावर वीज निर्मिती केंद्रही आहे. येथे 12 मेगावॅटने वीज निर्मित होते. येथे पक्षी अभयारण्य आहे. येथे या धरणाच्या जवळ खुले कारागृह आहे, संतपीठ आहे, ज्ञानेश्वर उद्यान हे संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. ते ज्ञानेश्वर उद्यान येथे आहे. पर्यटनासाठी खूप असं चांगलं ठिकाण हे जायकवाडी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, येथे पक्षी अभयारण्य आहे. पक्षी अभयारण्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. या धरणात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. या जलाशयात 30 विविध आकाराचे बेट तयार करण्यात आलेले आहेत. या जायकवाडी धरणाच्या परिसरात जवळजवळ 200 प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यामध्ये 70 प्रजाती बाहेर देशातून आलेल्या असतात. स्थलांतरित प्रजातीमध्ये प्रामुख्याने क्रेन, फ्लेमिंगो, पेंटेल, गॉलवेड्स हे पक्षी आढळतात. या धरणाची पाणी साठा क्षमता 2909 एवढी अशी प्रचंड मोठी क्षमता आहे. हे धरण महाराष्ट्रातील नंबर एक धरण आहे.
मित्रांनो, या धरणाचे क्षेत्रफळ 350 वर्ग किमी आहे. याची लांबी 9,997.67 मीटर आहे. उंची 41.3 मीटर एवढी सर्वोच्च उंची आहे. या धरणाला यस आकाराचे 27 दरवाजे आहेत आणि या धरणाला दोन कालवे आहेत, डावा कालवा आणि उजवा कालवा. डाव्या कालव्याची लांबी 108 किलोमीटर आहे आणि उजव्या कालव्याची लांबी 132 किलोमीटर आहे. मित्रांनो, या ठिकाणी पर्यटकही खूप मोठ्या प्रमाणात येतात. आपण सकाळी 8 वाजता आलो आहोत म्हणून आपल्याला येथे गर्दी दिसत नाही. आता आपण वरतून काही दृश्य बघूयात. या धरणाच्या शेजारी ज्ञानेश्वर उद्यान आहे, संतपीठ आहे. याविषयी आपण पहिले व्हिडिओ बनवलेले आहे. जरी तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून पहिले व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे महाराष्ट्रातील गड किल्ले, पुरातन मंदिरे, वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम, व्हिडिओ, भजन कीर्तन, प्राचीन मंदिरे असे सर्व व्हिडिओ आपण या महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आपण जेव्हा व्हिडिओ बनवू तेव्हा सर्वात अगोदर समजेल की हा नवीन व्हिडिओ आलेला आहे म्हणून. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण या व्हिडिओमध्ये बघितला नाथसागर, त्याच्याविषयी माहिती. मित्रांनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.